नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. एका फार स्पेशल अशा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी सईबाई राणीसाहेब यांचं जे माहेर आहे ते फलटण संस्थान आहे. सातारा जिल्ह्यामध्ये फलटण नावाचं शहर आहे आणि त्याच शहरामध्ये सईबाई राणीसाहेब यांच्या माहेरचा राजवाडा आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आणि शिवरायांची सासरवाडी, सईबाईंचं माहेर म्हणजेच फलटणचं संस्थान. तर याच संस्थानचा फलटण शहरामध्ये जो राजवाडा आहे ना, त्या राजवाड्याला भेट देण्यासाठी आज आपण जातोय. फार कमी लोकांना तो राजवाडा पाहण्यासाठी आतापर्यंत उपलब्ध झालेला आहे. हा राजवाडा पूर्ण वेळ बंद असतो, वर्षातून एक दिवस फक्त तो उघडा असतो, त्यामुळे फार कमी लोकांनी तो आतापर्यंत पाहिलेला आहे. पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला हाच राजवाडा मी अगदी जवळून दाखवणार आहे. फलटण संस्थानामधील आदरणीय बाबा म्हणजेच रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्याला हा राजवाडा पाहण्यासाठी निमंत्रित केलेला आहे. भेटण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळेच आज आम्ही फलटणच्या राजवाड्याला भेट देणार आहे. आणि सईबाईंचं माहेर आणि शंभूराजांचा आजोळ आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर चला मग जाऊयात फलटणचा राजवाडा पाहण्यासाठी. फलटण हे शहर साताऱ्यापासून 60 किलोमीटर तर पुण्यापासून 110 किलोमीटर अंतरावरती आहे. फलटण शहरातून राजवाड्याच्या दिशेनं प्रवास करताच मुख्य रस्त्याच्या बाजूलाच दिमाखात उभा असलेला मुदोजी मनमोहन राजवाडा आपल्या नजरेस पडतो. आम्ही थेट राजवाड्यात न जाता फलटण संस्थानचे वंशज आदरणीय बाबा म्हणजेच रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेण्यासाठी पोहोचलो. स्वराज्याच्या इतिहासाविषयी नितांत प्रेम असणाऱ्या आदरणीय बाबांनी आम्हाला राजवाड्याच्या इतिहासाविषयी खूपच अनमोल माहिती दिली. छत्रपती शिवरायांच्या काळापासून आजतागायत नाईक निंबाळकर कुटुंबियांनी असंख्य शिवकालीन शस्त्र जतन करून ठेवलेले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी, भाले, दांडपट्टा, कटेरी अशी असंख्य शस्त्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. स्वतः बाबांनी आमचं इतिहासाविषयीचं प्रेम पाहून आम्हाला एक शिवकालीन कट्यार भेट स्वरूपात दिली. आमच्यासाठी ही आजपर्यंतची सर्वात मौल्यवान भेट होती. आदरणीय बाबांचा आशीर्वाद घेऊन आम्ही फलटणचं वैभव असलेला राजवाडा पाहण्यासाठी निघालो. आता मी पोहोचलोय फलटणच्या मुदोजी मनमोहन राजवाड्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचलोय. माझ्या पाठीमागेचं भव्य दिव्य कमान तुम्हाला दिसतंय ना, हे राजवाड्याचं प्रवेशद्वार आहे आणि फार जुन्या काळातलं हे पाहता क्षणी आपल्याला लगेच लक्षात येईल. माझ्या डाव्या बाजूला राजवाडा आहे जिथे आपल्याला आत्ता जायचं आहे आणि जिथे मी उभा आहे माझ्या उजव्या बाजूला एक मंदिर आहे. पक्क्या सागवानी लाकडातलं हे बांधकाम आपल्याला दिसतं, हे राम मंदिर आहे. तर त्या मंदिरामध्ये आपण आधी दर्शन घेऊयात आणि त्यानंतर मग आपण राजवाडा आतून कसा आहे ते पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक फार महत्त्वाचं असं संस्थान ते म्हणजे फलटण संस्थान. आणि फलटण संस्थानचं छत्रपती घराण्याशी काय नातं आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. छत्रपती शिवरायांच्या पहिल्या पत्नी सईबाई राणीसाहेब यांचं माहेर म्हणजे फलटण संस्थान. शंभूराजांचं आजोळ म्हणजे हे फलटणचं संस्थान. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी म्हणजे देखील हे फलटणचं संस्थान. तर आत्ता थोड्या वेळापूर्वी आम्ही फलटण संस्थानचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे अशा आदरणीय रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली आम्ही थोड्या वेळापूर्वी आणि त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर आता आम्ही आलेलो आहे राजवाडा पाहण्यासाठी. तर थोड्याच वेळात तुम्हाला राजवाडा दाखवतो, त्या अगोदर आपण मंदिरामध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात. Thank you.
क्लिंटनच्या राजवाड्यासमोर असलेल्या या राम मंदिराची निर्मिती ही 1696 सुमारास करण्यात आली होती हे तेथील एका शिलालेखावरून आपल्या लक्षात येते. राजवाड्याच्या शेजारीच आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांचं एक फार सुंदर असं हे मंदिर पाहायला मिळालं. मंदिरामध्ये जे मूर्ती आहेत ना खरोखर पाहण्यासारखं आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी फिरलो आहे, बरेच वाडे पाहिले, मंदिरं पाहिली, पण इथं जी मूर्ती पाहायला मिळाली ना ती फार सुंदर अशा स्वरूपाची मूर्ती आहे. तर आता आपण थेट राजवाड्याच्या आतमध्ये प्रवेश करूयात आणि वाडा आतून कसा आहे ते पाहूयात. या राजवाड्याचा काही भाग हा 150 वर्ष जुना आहे तर राजवाड्याचं मूळ बांधकाम हे 350 वर्षापूर्वीचं आहे. फलटणच्या घराण्याचं छत्रपतींशी थेट नातं असल्यामुळे जुन्या काळापासूनच्या सगळ्या परंपरा आजही इथे जपल्या जातात हे या राजवाड्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. फलटणच्या मुदोजी मनमोहन राजवाड्याचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून आपल्याला वाड्याच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. तुम्ही बघू शकता अतिशय भव्यदिव्य अशा स्वरूपाचं प्रवेशद्वार आहे. आजपर्यंत आपण बरेच वाडे पाहिले, राजवाडे पाहिले, गडकिल्ले पाहिले, आंबारीसह एखादा हत्तीसुद्धा सहज वाड्यामध्ये प्रवेश करू शकतो इतकं भव्यदिव्य अशा स्वरूपाचं हे राजवाड्याचं प्रवेशद्वार आहे. आणि या प्रवेशद्वारातून आता आपण पुढे जाऊयात. या मुख्य प्रवेशद्वारातून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला हा जो पहिला चौक पाहायला मिळतोय याला दसरा चौक असं बोललं जातं. आणि तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीचं बांधकाम आपल्याला इथे पाहायला मिळेल. जे खाली आहे पाया जो आहे ना तो दगडी पद्धतीचा पाया आहे तुम्ही बघू शकता. आणि वरती जे काही बांधकाम आहे त्यामध्ये जे लाकूड वापरलंय ते पक्कं सागवानी लाकूड आहे आणि त्यामुळेच इतक्या वर्षानंतर सुद्धा आजही फार व्यवस्थित पद्धतीने आपल्याला हा राजवाडा सुस्थितीत असलेला पाहायला मिळतो. इथून काही पायऱ्या आहेत तुम्ही बघू शकता. आणि या पायऱ्यांनी पुढे गेल्यानंतर आणखी एक चौक लागतो, त्या चौकाची माहिती देखील आपण घेऊयात. आणि हे वरचं बांधकाम तुम्ही बघू शकता, दोन मजली हा राजवाडा आहे. आणि त्याचं बांधकाम जर पाहिलं ना तर अतिशय सुंदर पद्धतीचं कोरीव काम आणि बांधकाम आपल्याला या राजवाड्याच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर इथून आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. खूपच सुंदर. महाराष्ट्राच्या इतिहासातला खूप गौरवशाली असं पान ज्या ठिकाणावरून लिहिलं गेलं तो फलटणचं जे काही संस्थान आहे त्या संस्थानचा हा राजवाडा. सईबाईंचं माहेरघर म्हणजे हे फलटणचं संस्थान. आणि इथं आपण पाहू शकतो आजपर्यंत महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचे राजवाडे पाहायला मिळतात आणि त्यापैकी एक म्हणजे हा फलटणचा राजवाडा. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं बांधकाम आहे. थेट छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये गेल्यासारखं वाटते.
कारण शिवकाळामध्ये शंभूराजांच्या काळामध्ये राजे महाराजे असतील किंवा इतर जे काही त्यांच्या घराण्यातील लोक आहेत ती याच वाड्यामध्ये राहिलेली आहेत. याच वाड्यानं इतिहासातली कित्येक महत्त्वाची घटना आणि प्रसंग पाहिलेले असतील. तर ह्या वाड्याचा सगळा परिसर आता आपण पाहूयात आणि एक एक करून या वाड्यातल्या वेगवेगळ्या दालनांची माहिती देखील आपण घेऊयात. शहाजीराजांचे वडील मालोजीराजे हे फलटणच्या राजघराण्याचे जावई होते. छत्रपती शिवरायांच्या आजी उमाबाई म्हणजेच दीपाबाई राणी साहेब याच घराण्यातील होत्या. मासाहेब जिजाऊंचे वडील लखुजराव जाधवराव यांच्या आई देखील याच घराण्यातल्या. छत्रपती शिवरायांच्या कन्या सखूबाई यांचा विवाह देखील याच घराण्यामध्ये झाला होता. एकंदरीतच काय तर शिवरायांच्या काळापासून नाही तर शिवरायांच्या कित्येक आधीपासून फलटणचे नाईक निंबाळकर घराणे आणि छत्रपतींचं घराणं यांच्याशी जवळचे संबंध होते. राजवाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण एक सुरुवातीचा चौक पाहिला, त्यानंतर उजव्या बाजूला दुसरा चौक होता त्याला देवीचा चौक असं म्हटलं जातं, जो की सध्या मी त्याच ठिकाणी उभा आहे. आणि ही वेगवेगळी दालनं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. या ठिकाणी देवीचं मंदिर आहे असं सांगितलं जातंय. खरं तर सध्या कुलूप लावले आपण नाही पाहू शकत आहे, पण फार सुंदर अशा पद्धतीचं बांधकाम आहे. या राजवाड्याच्या दुसऱ्या मजल्यावरती जाण्यासाठी जो मार्ग आहे तो या ठिकाणी आहे. हा दरवाजा आता आपण उघडूयात आणि वरती जाऊन पाहूयात की दुसऱ्या मजल्यावरती या राजवाड्याचं बांधकाम कशा पद्धतीचं आहे. चला. फलटणच्या राजवाड्यामध्ये प्रवेश करताच दुसऱ्या मजल्यावरती आल्यानंतर आपल्याला दोन दालनं पाहायला मिळतात. त्यापैकी एक जे दालन आहे ते माझ्या पाठीमागच्या बाजूला आणि सध्या मी ज्या ठिकाणी आलेलो आहे तो आहे दरबार हॉल. या ठिकाणी दरबार भरत असे आणि इथल्या प्रत्येक वस्तूकडे पाहिल्यानंतर अक्षरशः थक्क होऊन जातो आपण. इतकं सुंदर पद्धतीचं कोरीवकाम केलेलं आहे. तुम्ही इकडे बघू शकता हे जे सोफे आहेत किंवा खुर्च्या आहेत किंवा भिंतीवरती लावलेले झुंबर वगैरे आहेत किंवा अगदी छोट्या छोट्या ज्या काही वस्तू आपल्याला इथे दिसत आहेत, पेंटिंग दिसत आहेत आपल्याला, हे सगळं या अगोदर मी आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं. तुम्ही देखील कदाचित पहिल्यांदा हे सगळं पाहत असाल. फलटण संस्थानला जो इतिहास लाभलेला आहे, छत्रपती घराण्याची जे थेट नातं यांचं आहे ना, मला वाटतं त्यामुळेच कदाचित महाराष्ट्रात कुठेही आपल्याला जे काही गोष्टी पाहायला मिळणार नाहीत त्या आपल्याला इथे पाहायला मिळतील. कारण फलटणच्या संस्थानचा इतिहास हा जितका मोठा आहे ना तितकाच उत्तम पद्धतीनं त्यांच्या प्रत्येक पिढीनं तो जतन देखील करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय उत्तम पद्धतीनं हा राजवाडा आणि इतिहास जतन करण्याचं काम संपूर्ण फलटणचे नाईक निंबाळकर घराणे असेल त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही इकडे पाहू शकता हे जे झुंबर लावलेलं आहे ते अतिशय जुन्या काळातलं आहे आणि अतिशय मौल्यवान अशा स्वरूपाचं आहे. इथं जो सोफा आहे पूर्णतः लाकडी आहे, सुंदर अशा पद्धतीनं त्यावरती कोरीवकाम केलेलं आहे. इकडे तुम्ही बघू शकता बैठक व्यवस्था वगैरे कशा पद्धतीची आहे. या ज्या खुर्च्या आहेत त्या देखील फार जुन्या काळातल्या आणि जुन्या पद्धतीच्या खुर्च्या आहेत. इकडे समोरच्या बाजूला छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची धातूमधली एक मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि हे सगळं तुम्ही राजवाड्याच्या आतलं दरबार हॉलमधलं हे सगळं जे काही दृश्य आहे ते पाहताय.
थक्क करून सोडेल असं अद्भुत आणि अलौकिक अशा स्वरूपाचं वैभव फलटणच्या या राजवाड्याचं आपल्याला पाहायला मिळते. राजवाड्यातील दरबार हॉलच्या आतमध्ये आपल्याला ब्रिटिश काळातील असंख्य वस्तू पाहायला मिळतील. राजवाड्यातील ही वास्तू जरी ब्रिटिश कालीन असली तरी राजवाड्याचा इतर भाग हा मात्र शिवकालीन आहे. दरबार हॉलच्या वरच्या छताला जे सेलिंग आहे त्याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे. राजवाड्याच्या सर्व भिंतींवर आपल्याला असंख्य पेंटिंग पाहायला मिळतील. त्यापैकी समोर दिसणाऱ्या पेंटिंगमध्ये खुर्चीवर बसलेले शहाजी राजे असून समोर बसलेल्या दोन व्यक्तींपैकी एक शिवरायांचे मोठे बंधू संभाजी राजे तर दुसरे पाठीमागे बसलेले स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहेत. राजवाड्यातील सर्वात सुंदर खोली म्हणजे मराठेशाहीच्या काळातला हा जुना दरबार. फलटणच्या राजवाड्यामध्ये दुसऱ्या मजल्यावरती तुम्हाला हे फार सुंदर अशा पद्धतीचं कोरीवकाम केलेलं एक दालन पाहायला मिळेल. हा आहे राजवाड्यातला सुरुचि हॉल. जुना राजवाडा होता त्या राजवाड्यातला हा दरबार आहे जो की सध्या तुम्ही या ठिकाणी पाहताय. संपूर्ण आयुष्यामध्ये कदाचित तुम्ही अशा पद्धतीचं बांधकाम अशा पद्धतीचा दरबार यापूर्वी कधीच पाहिलेलं नसेल आणि हा दरबार थेट सईबाई राणी साहेब यांच्या माहेरच्या राजवाड्यामधला आहे. त्यामुळे याचं खूप मोठं महत्व इतिहासामध्ये आहे. तुम्ही इकडे पाहू शकता इथल्या प्रत्येक खांबावरती असं सुंदर पद्धतीचं कोरीव काम केलेलं आहे जे की अगदी थक्क करून टाकणार आहे. इथं जे काही फर्निचर आहे म्हणजे खुर्च्या आहेत बसण्यासाठी सोफे आहेत हे सगळं लाकडामध्ये आहे आणि फार सुंदर पद्धतीनं कोरीव काम केलेलं आहे. आणि तिथे समोरच्या बाजूला सिंहासन आहे छत्रपतींचं की ज्या ठिकाणी ते बसत होते आणि बाकी मंत्रिमंडळ वगैरे हे इथं ज्या खुर्च्या दिसतात त्यावरती बसायचं. तर फलटणच्या राजवाड्यामधला हा सुरुचि हॉल जो की आजही फार व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळतो. राजवाड्यात फलटण संस्थांचा झेंडा म्हणजेच ध्वज देखील आपल्याला पाहायला मिळतो. याला बैराग असे म्हणतात. यातील भगवा रंग हा धर्माचा तर हिरवा रंग हा समृद्धीचं प्रतीक मानला जातो. चंद्रासारखा शीतल आणि सूर्यासारखा प्रखर असा इथला राजा असा संदेश या ध्वजातून दिला जातो. फलटणच्या राजवाड्यामध्ये जो सुरुचि हॉल आहे त्या हॉलमध्ये सध्या मी पोहोचलेला आहे. म्हणजे जिथे जुना दरबार भरायचा ना त्या हॉलमध्ये मी सध्या आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला एक पेंटिंग दिसत असेल. हे पेंटिंग खरं तर कुणी साध्या सुध्या व्यक्तीचं नाहीये. अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई राणी साहेब म्हणजेच
छत्रपती संभाजी महाराजांच्या मातोश्री, त्यांचं हे पेंटिंग आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सईबाई राणी साहेबांचं हे एकमेव पेंटिंग आहे जे की इतिहासामध्ये जी काही उपलब्ध माहिती होती त्या माहितीच्या आधारे हुबेहूब पद्धतीनं ते पेंटिंग तयार करण्याचं काम केलेलं आहे आणि सईबाईंचं एकमेव महाराष्ट्रातलं हे पेंटिंग आहे जे आपल्याला फलटणच्या राजवाड्यामध्ये सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. वंशावळ आहे, नाईक निंबाळकर घराण्याची पूर्ण वंशावळ आहे. त्याच्यामध्ये हे मूळ पुरुष आहेत निमराज. हे साधारण 1244 येतात, साधारण 900 वर्षापूर्वी फलटणे असतात. आणि तिथं हे फलटण हे गाव त्यांनी वसवलं, म्हणजे संस्थान स्थापन केलं. इथं संपूर्ण वंशावळ आहे फलटणचे. जे निंबाळकर घराणं आहे, नाईक निंबाळकर घराणं, त्यांच्या घराण्यातल्या अगदी मूळ पुरुषांपासून ते आत्तापर्यंतची जी पिढी आहे ना, सगळ्यांची व्यवस्थित नावं या ठिकाणी दिलेली आहेत आणि ही वंशावळ आपल्याला आजही या राजवाड्यामध्ये पाहायला मिळते. इथे समोर लावलेली आहे. फलटणच्या राजवाड्यामध्ये आता मी ज्या ठिकाणी उभा आहे, माझ्या पाठीमागे तुम्हाला एक सुसज्ज असं दालन दिसेल. या दालनाला हमकाशी असं बोललं जातं. राजघराण्यातल्या स्त्रियांसाठी जे एक स्वतंत्र दालन निर्माण केलं जायचं तेच हे दालन आहे. तुम्ही इकडे पाहू शकता. इथे देखील आपल्याला फार महागडी झुंबर वगैरे दिसत आहेत आणि इथे सोफा खुर्च्या ज्या काही आहेत त्या अतिशय सुंदर पद्धतीच्या आहेत आणि इथल्या खांबांची रचना देखील राजवाड्यातल्या इतर दालनाप्रमाणेच सुंदर पद्धतीनं कोरीवकाम केलेले आहेत. तुम्ही इकडे पाहू शकता. या ज्या खिडक्या आहेत तिथून आपण थेट खालच्या भागामध्ये पाहू शकतो, ज्या चौकामधून मगाशी आपण आलो. राजवाड्याचे प्रत्येक मजल्यावरती जाण्यासाठी असं जिना तयार केलेला आहे, तुम्ही बघू शकता. हा जिना देखील इतर बांधकामाप्रमाणे पूर्णतः लाकडात आहे आणि सुंदर असं कोरीवकाम आपल्याला इथे देखील पाहायला मिळते. तुम्ही इकडे पाहू शकता. अशाच पद्धतीनं वरती जाण्यासाठी हा जिना आहे. आताच्या काळात जेवण करण्यासाठी जसे डायनिंग टेबल असतात, तसेच पूर्वीच्या काळी राजघराण्यातील व्यक्ती ज्या ठिकाणी जेवण करत ती जागा देखील आपल्याला या राजवाड्यामध्ये आजही पाहायला मिळते.
राजवाड्याच्या भिंतींवर छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची आकर्षक अशी पेंटिंग देखील पाहायला मिळतात. महाराष्ट्राच्या इतिहासातली एक फार पवित्र अशी वास्तू म्हणजे फलटणचा राजवाडा. सईबाईंचं माहेरघर, शंभूराजांचा आजोळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी म्हणजे फलटणचं संस्थान. फार सुंदर असा राजवाडा. आजपर्यंत महाराष्ट्रात मी बरेच राजवाडे पाहिले, बरेच शिवकालीन वाडे पाहिले, वेगवेगळी मंदिरं पाहिली, किल्ले पाहिले, पण हा वाडा इतर वाड्यांपेक्षा खूपच भव्य दिव्य अशा स्वरूपाचा आहे. आजही 350 वर्षानंतर, नवे नवे तर जवळपास 400 वर्षानंतरही बऱ्याच अशा वास्तू आहेत ज्या नाईक निंबाळकर घराण्यातल्या सगळ्या वंशजांनी खूप सुंदर पद्धतीने इथं जतन करून ठेवलेल्या आहेत. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी विशेष धन्यवाद देईन ज्यांच्यामुळे हा वाडा उत्तम प्रकारे पाहता आला, ते म्हणजे फलटण संस्थानचे आदरणीय रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ज्यांना सगळे बाबा असं बोलतात. फार सुंदर पद्धतीनं त्यांनी आमचा पाहुणचार देखील केला होता आणि हा वाडा देखील चांगल्या पद्धतीनं आम्हाला पाहता यावा याची सगळी व्यवस्था त्यांनी केली होती. त्यामुळे आदरणीय रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं, माझ्या वतीनं आणि आपल्या संपूर्ण चॅनलच्या वतीनं मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा. महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात महत्त्वाचा राजवाडा म्हणजे हा फलटणचा राजवाडा, जो की फार कमी लोकांनी पाहिलेला आहे. मी देखील तो पहिल्यांदा पाहतोय. व्हिडिओच्या माध्यमातून घरबसल्या तुम्हाला तो आज पाहता आलेला असेल, त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की आपल्याला सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपली भेट होईलच. तोपर्यंत जय शिवराय.